टॉबेट दौरा करताय, आभार दौरा करताय, काय बघाय? हां, आता खरं तर आम्ही दरवेळेला करतो, लोकसभेला पण आपण ते केलेलं, आणि ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्या लोकांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे, त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत, हीच शिकवण आम्हाला पवारसाहेबांची आहे, आणि त्याच्यामुळं हा आभार दौरा आपण आता काढला आहे. मतपडताळणीसाठी अर्ज केलेला आहे, काय नेमकी भावना आहे, संशय व्यक्त करता? नाही, खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे, फक्त बारामतीतच नाही, जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे, पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत, कधी न हरणारे नेते, ते तिथं हरलेत, त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत, आणि नक्की हे का झालं, आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे, साधारण 5% आपण बूथ चेक करू शकतो, 5% बूथ आपण रिचेकिंग करू शकतो, आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून, तर मग ते चेक करायला काय हरकत आहे? अजित पवार असं म्हणतात की लोकसभेच्या नंतर 5 महिन्यात जर लोकांनी जर त्यांचा निकाल बदलला असेल तर आम्ही काय करणार, लोकांची भावना कसं बघताय वक्तव्याला? नाही, ठीक आहे, शेवटी जर खरंच लोकांचा तो कल असेल तर मग तो स्वीकारावाच लागेल, पण नक्की ते का झालं, कशामुळं झालं, कुणामुळं झालं, ह्याचा पण अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आगामी काळात कसं कार्यरत असणार आहे, काय नागरिकांना आश्वस्त करणार? आता आगामी काळात आता विधानसभा परत 5 वर्षानंतरही एवढं बहुमत त्यांना मिळालंय, महाराष्ट्राच्या इतिहासात कुणालाही एवढं बहुमत मिळालं नव्हतं, तेवढं आता महायुतीला तिथं मिळालंय. पण आता लगेच आपले कारखान्याचे निवडणुका येतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जे काय आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही निवडणुका आहेत ते सगळे येतील, सगळी निवडणूक ती वेगळी असते, आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पुढं जाऊ. काकांचं अभिनंदन केलं, अजून मी करू शकलो नाही, पण उद्या जर ते मला भेटले तर मग 100% करीन, आणि आता तुमच्या माध्यमातून पण मी करीन. थँक्यू.